फॅमिली इंटिरियर तर्फे भव्य डिझाईन प्रदर्शनाचे शुक्रवार 4 ते रविवार दिनांक 6 ऑक्टोबर पर्यंत आयोजन. पेशवाई पगडी आकारातील बांबूंपासून बनवलेले भव्य प्रवेशद्वार आणि आजची वेगवेगळी रूपे ठरणार यंदाचे आकर्षण. बांधकामातील खर्च 25 ते 30% कमी करण्यात आर्च उत्तम पर्याय. जागतिक आर्किटेक्चर दिनानिमित्त फॅमिली इंटिरियर तर्फे भव्य डिझाईन प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर ते रविवार दिनांक 6 ऑक्टोबर 2024 पर्यंत महालक्ष्मी लॉन्स कर्वेनगर पुणे राजाराम पुलाजवळ येथे आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे यंदा 4थे वर्ष असून हे सर्वांसाठी विनामूल्य खुले असणार आहे. या प्रदर्शनात विविध नामांकित कंपन्यांचे 90 स्टॉल लावण्यात आले आहेत अशी माहिती आयोजक व फॅमिली इंटिरियरचे मितेश पतंगे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आज क्रांतीचे प्रवीण माळी, माधुरी माहेश्वरी, आर्किटेक्चर शीतल चौधरी, वैभवी अग्रवाल, आर्टिस्ट संतोष नंदरकर, हुनर गुरुकुलचे अनिरुद्ध बनसोड आदी जण उपस्थित होते. मी आर्किटेक्ट प्रवीण माळी सांगलीहून आलोय आणि ही आमची सगळी आर्च क्रांतीची टीम, प्रत्येकजण आपापला देईल. हा फॅमिली इंटिरियरच्या माध्यमातून इथे एक एक्झिबिशन घडतं आहे. तर या एक्झिबिशनमध्ये आम्ही आर्च क्रांती नावानी एक वर्कशॉप घेतो आहे की जिथं आर्चेसचा वापर करून आपण बांबू आणि वीट या दोन गोष्टींमध्ये कशा काही इमारतींसाठी उपयोगी गोष्टी आपण करू शकतो. तर इथं आपण एक एंट्रन्स कॅनोपी बांबूची करतो आहे आणि बांबूच्या काही बाकीच्या पण ॲक्टिव्हिटी इथं घडत आहेत. आणि तसंच ब्रिकमध्ये मेक्सिकन डोम, रोहतक डोम अशा सगळ्या गोष्टी, आर्चेस, वेगवेगळ्या प्रकारच्या आर्चेस ह्या सगळ्या करायचा प्रयत्न करतो आहे. आणि यासाठी हुनरगुरुकुलचे काही स्टुडंट्स काम करत आहेत की ज्यांनी कार्पेंट्री आणि मेसनरीचं शिक्षण घेतलं आहे, 1 वर्षाचं ट्रेनिंग घेऊन ते आम्हाला इथे मदत करत आहेत. काही मेसन्स गवंडी काम करणारे अगदी कर्नाटकातून आलेत, काही राजस्थानहून आलेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवायचा प्रयत्न करत आहेत. तर ज्या गोष्टी आज समाजात आज घडताना दिसत नाही आहेत किंवा आज आपण सगळ्यात जास्त जी पर्यावरणाची हानी बघतो आहे तर ती काँक्रीटमुळं होताना दिसते आहे, ती वाचवायचं असेल तर आर्च हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आर्किटेक्चर शब्दामध्ये आर्च आहे जी आज वाचवायची गरज आहे असं मला वाटतं. तर ती आर्च वाचवल्यामुळं आपोआप लोकल मटेरियलमध्ये, आज गांधी जयंती असल्यामुळं आपण, आज खूप चांगला मुहूर्त आहे ह्या सगळ्यासाठी. गांधी जयंती आहे आज, तर गांधीजींच्या तत्वानुसार 5 किलोमीटर परिसरातलं मटेरियल वापरून घरं व्हायला हवीत किंवा लॉरी बेकरांनी अशा ज्या काही गोष्टी सांगून ठेवल्यात तर ह्या सगळ्या गोष्टींचा कुठंतरी उपयोग व्हायला हवा. म्हणजे आजही इतकी आपण डेव्हलपमेंटच्या नावाखाली पर्यावरणाची हानी करून निवारा ह्या बेसिक गोष्टीपासून चांगली घरं आज मिळेना झालेत, किंवा काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत एकसारखी RCC घरं बांधतो आहे की जे आपल्याकडे खूप वर्सटाईल क्लायमेट आहे, तिथल्या क्लायमेटनुसार तिथल्या लोकल मटेरियलमध्ये होणारी आर्चेसची घरं होती ती बाजूला करून आपण सगळे RCC इमारती किंवा मी म्हणतो ठोकळे आपण बांधतो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण थोड्याशा कशा बदलू शकू, हे एक उदाहरण सांगतो की आम्ही कुठल्याही स्केचिंगला जातो तेव्हा आर्चवाल्या बिल्डिंग पेंट करतो. समकालीन आर्किटेक्टला, समकालीन आर्टिस्टला समकालीन आर्किटेक्चर आवडत नसेल तर ॲज अन आर्किटेक्ट म्हणून हे आपली जबाबदारी नाही आहे का? तर आम्हाला असं वाटतं की आपण ह्या सगळ्या गोष्टीची कुठंतरी जबाबदारी घेऊया, समाजाला एक काय चांगली दिशा देण्याचा प्रयत्न करूया. आणि आर्च क्रांती या माध्यमातून मला असं वाटतं की आपण पृथ्वी पुन्हा लिवेबल आणि सस्टेनेबल बनवायचा प्रयत्न करूया. नमस्कार, मी मितेश पतंगे, पब्लिशर ऑफ फॅमिली इंटिरियर मॅगझिन. आपण हे मॅगझिन करतो आर्किटेक्ट्स आणि इंटिरियरसाठी. याच्या अंतर्गत आपण 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर महालक्ष्मी लॉन्स कर्वे रोड या इथे आपण एक एक्झिबिशन ऑर्गनाईज केलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण विटांवरती, बांबूमध्ये आणि त्याचबरोबर 100 प्रकारचे वेगवेगळे स्टॉल्स इथं असणार आहेत जे सगळ्यांना माहिती देणारे असणार आहेत की आपलं घर, घराचं इंटिरियर, ऑफिसचं इंटिरियर, एक्सटिरियर या सगळ्यावर माहिती देणारं हे प्रदर्शन असणार आहे. तर तुम्ही सगळ्यांनी यावं, अवश्य भेट द्यावी, विसरू नका. 2 ऑक्टोबर ते 6 ऑक्टोबर महालक्ष्मी लॉन्स कर्वे रोड. धन्यवाद.